बस स्टँड परिसरात ऑटो रिक्षा चालकांवर शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई. आज दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहर वाहतूक शाखेकडून ऑटो रिक्षा चालकांवर धडक कारवाई करण्यात आली. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास बस स्टँड परिसर, संतोषी माता चौक अशा विविध ठिकाणी विनाप्रवाना तसेच मागील दंड थकबाकी असणाऱ्या ऑटो रिक्षांवर आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने धडक कारवाई करण्यात आली. यावेळेस बस स्टँड परिसरात 30 ते 35 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोटे व त्यांचे कर्मचारी यांनी सदरची धडक कारवाई केली. याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहर वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोटे यांच्या अभिनंदन केले. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. तर मी भूषण कोटे, सहायक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा. आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशान्वये ऑटो रिक्षा चालक जे आहेत बेशिस्त, त्यांच्यावर आम्ही कारवाईची एक मोहीम हाती घेतली. त्या दरम्यान ऑटो रिक्षा चालक यांच्यावर त्यांनी नियमांचे भंग केल्याबद्दल देखील कारवाई केली. तसेच त्यांच्यावर जो प्रलंबित मागील दंड आहे तो देखील आम्ही वसूल केलेला आहे. ह्या मोहिमेदरम्यान आम्ही एक जवळपास 30 ते 35 हजार रुपये मागील प्रलंबित दंड त्यांच्याकडनं वसूल केलेला आहे. तसेच आता ज्यासाठी त्यांना आम्ही थांबवले, जे नियमांची त्यांनी पायमल्ली केली त्याबाबत देखील त्यांना दंड देण्यात आलेला आहे.